कसे आहात मित्रांनो, मजेत ना? आशेष मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे, वाळाला पाणी आलेले आहे आणि आज वाळातले आम्ही कुरले म्हणजे वाळातले खेकडे पकडायला जाणार आहोत। एक वेगळा अनुभव आहे, हे रात्रीचे खेकडे पकडले जातात कारण का रात्रीचे हे कुरले बाहेर पडतात। जसं आपल्या खाडीतल्या कुरलेला ताण नसतो, म्हणजे ताण बघून कुरले पकडायला जातात भरती ओढीचा, पण याला ताण नसतो। हे तुम्ही कधीही जाऊ शकता, फक्त अंधार पडल्यावरच तुम्हाला जायचं असेल। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर रुपेश सर्वात शेवटी थांबतो आणि प्रत्येक जण पुढे गेलाय की नाही याची तो काळजी घेतो आणि मग तो शेवटी येणार। तर आता पूर्ण जंगलात चालून आपण आता वाळाकडे आलो आणि इथून आता आपण ते कुरले जे साळे कुरले असतात, साळे खेकडे असतात, जे वाळातले खेकडे असतात ते पकडायला सुरुवात करणार आहोत। आपल्याबरोबर सगळे मित्र आहेत इकडचे आणि हे आके जरा दाखव, हे असा आके आहे आणि जर कुरली मोठी असेल तर आपण ही आक्याने पकडणार आहे। डायरेक्ट आपण हाताने पकडू शकतो ना, हाताने देखील आपण पकडू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर फिमेल कुरली जर ती अंडी द्यायला येणार असेल तर ती आपण सोडून देणार आहोत, आपण फक्त मेल कुरल्या कॅच करणार आहोत। इथे एक छोटंसं धरण आहे, धरण म्हणजे पाटबंधारे, याला उपरलचं धरण म्हणतात, बरोबर ना रुपेश? ओके, तर या ठिकाणी कुरली आहे आणि काका आता आपल्याला दाखवतील ती कशी पकडायची। काका दाखव जरा, सोडू ना। तर ही कुरली पकडण्याचे टेक्निक आहे, बघा तिचा डेंगा लागू नये किंवा डेंगा चावू नये म्हणून ती वेगळ्या टेक्निकने पकडतात। तर ही मोठी साईज आता आपल्याला मिळालेली, बघा एवढी मोठी साईज आहे। वाळात कुरले धरताना तेवढंच कठीण काम काय असतं कारण का इथे जे दगड असतात हे वाळातले ते निसरडे असतात, त्याच्यावर थोडं शेवाळ पण असतं आणि काही दगड हललेले पण असतात। तर जेव्हा पण तुम्ही असं दगडावर पाय द्याल तेव्हा बी केअरफुल, दगड जर हलला तर पाण्यात पडाल आणि जबर मार लागू शकतो तुम्हाला। तर ही काळजी ह्या वाळातले खेकडे पकडताना आपल्याला घ्यायची आहे।
दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट की जेव्हा वाळत चालतात तेव्हा असे झाडं वाळाच्या दिशेला आलेली असतात, तर तुम्ही काट्याकुट्यांना जाताना या याच्यावर जे काही सरपटणारे प्राणी आहेत ते असू शकतात, तर त्याची काळजी देखील आपल्याला घ्यावी लागते. त्याचप्रमाणे पाणघणस किंवा इतर सरपटणारे प्राणी पाण्यात असू शकतात, तर ती देखील काळजी आपल्याला घ्यावी लागते. अर्धा तासपेक्षा जास्त आम्ही चाललो आहे. जवळजवळ 1.25 किलोमीटर आम्ही जंगलात आतमध्ये आलो आहे. आता वाजले आहेत रात्रीच्या 8:30 आणि खूप तहान लागली आहे. त्याच्या पुढे देखील 1 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे, पण ही मजा काही औरच असते. खळखळ का पाण्याचा आवाज येतो, त्यामुळे मला जोरात बोलावं लागतंय आणि थोडा वेळ आता आपण पाणी प्यायला थांबलोय. तुमका किती गावले? विशेष गावले. जरा दाखव उघडून. हे वरण उघड, वरण वरण उघडला तर खाली येतो. प्रेमाकाशी गेलेले त्यांना 20-1 कुर्ले मिळालेले. मोठी धरली ना. तर आता आपण कोंडीकडे आलोय. ह्याला देवकोंड असं म्हणतात आणि हा कुर्ल्यांचा मेन स्पॉट असतो. इथे भरपूर कुर्ले मिळतात असं रुपेशचं म्हणणं आहे, म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स आहे. तर आता बघूया इथे आपल्याला किती मिळतात. या ठिकाणी आपल्याला अंड्यावाली मिळालेली आहे. अंडी नाही, मुलं आहेत. हे बघा पिल्ल आहे त्याची, पिल्ल. ती आपण सोडून देणार आहोत. जी पिल्ल आहेत हा. तर बघितलं तुम्ही कुर्ली कशी पिल्लांना घेऊन होती, तर तिने आपण त्या कुर्लीला सोडून दिलं. तर मित्रांनो आता मी खूप दमलो आहे. ते पुढे गेलेत आणि जेवढं आता आपण आलो आहोत, जवळजवळ 2.5 किलोमीटर आपण या वाळातनं चालत आलो आहोत, तेवढंच आता मागे जायचं आहे. पण ही मजा वेगळी असते, म्हणजे हा जो थकवा असतो ना, रात्री झोप तुम्हाला चांगलीच लागेल त्याबद्दल नो डाऊट, पण हे जे एक्सपिरियन्स असतं ना तो वेगळा असतो. तुम्ही तुमच्या गावाला जर कधी आला, तुमच्या गावात होळ असेल, तर तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन ट्राय करा आणि मजा ही वेगळीच असते. नाही पहिले 2 दिवस नाही जावत, तिसरे दिवस चालू चावतात. पण ते कारण काय असतं?
कारण ते नवीन असतात जे पाणी पाणी पहिल्यांदा त्यामुळे चावत नाही ते. अच्छा म्हणजे त्यांना माहिती नसतं की अटॅक कसा करायचा जास्त. अच्छा जेव्हा त्यांना लाईट पडायला चालू होते जेव्हा लोक येतात कुर्ला धरायला तेव्हा मग ते कुर्ल्या चावायला चालू करतात. दोन दिवस झाले की पहिले दोन दिवस त्यांना माहितीच नसतं की अटॅक कसा करायचा. कुर्ले वर्षभर आता पाऊस संपला आता पाऊस झाला की उतरीचा जेव्हा पाऊस येतो उतरणीचा तेव्हा ती कुर्ली म्हणजे दगडात जाते बिळात. अच्छा बिळात गेल्याच्या नंतर ती कुर्ली ना एका वर्षाने जेव्हा पाऊस पहिला पाऊस पडतो तेव्हा ती बाहेर येते म्हणजे तोपर्यंत ती काहीच करत नाही. हा तोपर्यंत ती काही खात नाही आतमध्ये. ओके ती दगडाखाली दगडाखालीच असते त्यामुळे तिला अटॅक करायचं आणि त्याचं काहीच माहिती नसतं. हा म्हणजे अटॅक करते ती अटॅक करायला तिला माहिती असतं. अच्छा पण कसं असतं तिचं की बाहेर येते ना ती त्याच्यामुळे ती कशी वर्षभर काय चिखलशिवाय बाकी खात नाही ती. अच्छा फक्त चिखलच खाऊ शकते आतमध्ये. ओके त्याच्यामुळे ती आल्या आल्या तिला एवढी म्हणजे हे नसते ती ऍक्टिव्ह नसते. अच्छा आणि दोन दिवसानंतर ती ऍक्टिव्ह दोन दिवसाच्या नंतर ती बाहेर येऊन खाते काय नाही काय खाल्ल्याच्या नंतर मग ती ऍक्टिव्ह होते. आणि सध्या आता आपण बघितलं मगाशी आपण दोन तीन कुर्ल्या सोडून दिला ज्याच्यात पिल्लं होती. हा तर तो हा प्रजनन काळ असतो का त्यांचा. हा कुर्ले जो म्हणजे पिल्लं सोडण्यासाठी बाहेर येते ती. अच्छा जे फिमेल असतात त्या पिल्लं सोडण्यासाठी बाहेर येते. या ठिकाणी सगळे आपले मित्र आहेत आणि स्पेशल थँक्स काका की या वयात देखील ते आले आपल्याला हे कुर्ले कसे पकडतात. सो तुम्हाला सगळ्यांना बिग थम्स अप. जवळजवळ आपण 1.5 ते 2 तास चाललो आणि आपण हे कुर्ले पकडल्या. ह्याला काय म्हणतात साळे कुर्ले. जे आपल्याला साळे कुर्ले म्हणतात जे आपल्याला गोड्या पाण्यात होळ्याच्या पाण्यात मिळतात. आणि आपल्याला किती मिळालं जर दाखवू शकतो आपण. तर हे बघा हे ही एक गोणी निवडी भरून ही दुसरी गोणी जरा अक्षय दुकान वाटेल ना त्या दगड आहेत त्याच्यात हे बघा. ओके हे बघा ही दाखव. तर ह्या दोन गोण्या आपल्याला जवळजवळ पूर्णच भरलेल्या म्हणा आणि त्याच्यानंतर ह्या आक्यांमध्ये काही कुरले आहेत. तर ही एक वेगळी थरारक कुर्ले धरण्याची जी पद्धत आहे ही आज आपण आपल्या या व्हिडिओद्वारे पाहिली. त्याच्यासाठी रुपेश आणि त्यांच्या मित्रमंडळींनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल बिग थम्स अप. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल कारण का काहीतरी नवीन तुम्हाला या आणि थरारक काहीतरी बघायला मिळालं. मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय देव बरे करू.